सरकार द्वारा बनाए गए आरक्षण के मुद्दे पर जानबूझकर महाराष्ट्र में अशांति निर्माण करने का काम भाजपा करी है, यही बीजेपी की नीति है। भाजपा हर राज्य में अशांति निर्माण कर विभाजन का फायदा उठाने का काम करी है। सरकार ने जरांगी पाटिल को जो आश्वासन दिया था वह नियमों के अधीन है, ऐसा सवाल उपस्थित करते हुए पटोले ने कहा कि राज्य की जनता जान गई है कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, इसलिए सरकार को तय करना चाहिए कि जरांगी पाटिल को कैसे आरक्षण दिया जाए। हे सरकारने क्रिएट केलेला आरक्षणाचा प्रश्न आहे। सरकार जाणून बुजून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र पेटवायचं काम करते आणि ही भाजपची नीती आहे। ज्या प्रत्येक राज्यामध्ये जाती जातीमध्ये भांडणं करून विभाजनाचा फायदा कसा मिळेल ही भाजपची रणनीती आतापर्यंत राहिलेली आहे। डिवाइड अँड रूल जे इंग्रजांचं होतं तेच रणनीती भाजप वापरते। मी परवा विधानसभेतही सांगत होतो की OBC मराठा समाजातली लोक गुणगोविंदानं या महाराष्ट्रात नांदत होते, संबंध आहेत त्यांचे, नाते आहेत, पण याही लोकांना तोडण्याचं पाप भाजपनी या सरकारच्या माध्यमातून केलेलं आहे। जरांगे पटलाला जे आश्वासने आणि दिलेले आहेत ते नियमात बसत होते की नाही, संविधानिक व्यवस्थेत बसतात की नाही, मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे ते ज्या ठिकाणी उपोषण सोडायला गेले त्यावेळेस त्यांनी जाहीरपणे सांगितलं। म्हणजे याचाच अर्थ मी परवा पण म्हटलं की भाजपची स्क्रिप्ट आणि संघाची स्क्रिप्ट राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाचतात आहे, तर ही परिस्थिती त्याच्यामध्ये आपल्याला कळत आहे आणि राज्याच्या जनतेलाही कळायला लागलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांनी क्रिएट केलेला हा प्रश्न आहे, त्यांनी निर्माण केलेला हा प्रश्न आहे, त्यामुळे आता सरकारनेच काय जरांगे पटलेला कसं सांभाळायचं की नाही सांभाळायचं त्यांनी ठरवायचं किंवा महाराष्ट्र पेटवायचं, कारण की आता त्यांच्या जो बहुमताचं 5वे बहुमत आहे, हुक्याचं, ED चं, असं हे 5वे बहुमत आहे। आता 5वे बहुमताच्या आधारावर आपण विधानसभेचं अधिवेशन पाहिलं कसं ते चालवत होते, ज्या विदर्भाचं प्रश्न सुटायला पाहिजे त्याच्यावरचं काहीच बोलले नाहीत, काही देऊन पण गेले नाहीत। 293 ठराव त्यांनी आणला, आमचा पण होता, पण आमचा मिक्स होता त्याच्यामुळे त्यांनी स्पेशल ना त्याच्यावर चर्चाच केली नाही, आणि इकडून ओरडायला लागले की विरोधकांना विदर्भाचं घेणे देणं नाही। अरे तुम्ही सरकार आहात ना, तुम्ही तुमचं घेणे देणं आहे, तुम्ही उत्तरदायी आहात, तुम्ही उत्तर दिलं पाहिजे जनतेला काय तुम्ही देणार आहे विदर्भाला। पण ही जी बोलायचं भात बोलायची कढी ही जी आपल्या विदर्भातली मन आहे त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये भाजप वागते आहे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्राच्या जनतेला भोगावं लागतात।